तुम्ही कधी अभ्यास करण्यासाठी टाइम टेबल बनवलाय? बनवलाच असेल ना? आणि आपण जसा टाइम टेबल बनवलेला असतो त्यानुसार आपण किती दिवस करतो? फक्त काही दिवस. आणि त्यानंतर आपण सगळं काही विसरून जातो आणि आपल्या आधीच्या रुटीनवर येऊन जातो. आणि मग काही दिवस गेल्यानंतर आपल्याला रिअलाइज होतं की मी माझा पुन्हा खूप सारा वेळ वाया घालवला आहे. मग आपण पुन्हा एक नवीन टाइम टेबल बनवतो आणि पुन्हा आपण तसंच करतो. याचं कारण माहिती आहे काय? नेहमी असं होतं की तुम्ही प्लॅन बनवता पण त्यानुसार तुम्ही चालतच नाही. याचं एक नाही, याची पाच कारणं आहेत. आणि जर तुम्ही त्या पाच कारणांना समजून घेतलं ना, तर तुम्हाला अभ्यास करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. कारण तेच पाच कारणं आहेत जे तुम्हाला अभ्यास करण्यापासून अडवत आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होताय. अभ्यास करताना फोकस न राहता येणं, अभ्यासात फारसा इंटरेस्ट न वाटणं, अभ्यास केलेलं लक्षात न राहणं, डिस्ट्रॅक्ट होणं आणि डिमोटिवेट होणं. चला तर आपण आज एक एक करून या कारणांवर बोलूया आणि मग यांचं सोल्युशन काढूया. नंबर वन, अभ्यास करताना फोकस न होणं. याचं काय कारण असू शकतं? बघा, बऱ्याचदा आपण अभ्यासाला बसतो पण अभ्यास करताना आपला फोकस होत नाही. आपण थोडा वेळ केल्यानंतर लगेचच आपलं मन इकडे तिकडे जातं. याचं कारण आपल्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट सुद्धा असू शकतं. आपण कशा ठिकाणी अभ्यासाला बसतोय, म्हणजे तुम्ही कशा ठिकाणी अभ्यासाला बसताय. तुम्ही अभ्यासाला बसताय तिथे तुम्हाला टीव्हीचा आवाज येतोय, तुमच्या बाजूलाच तुमचा मोबाईल आहे, कुणीतरी तुमच्या समोरच खेळतंय. तर या सगळ्या वातावरणात आपण कसं काय फोकस करू शकतो? आणि अजून एक गोष्ट म्हणजे, आपण ज्यावेळी ज्या सब्जेक्टचा अभ्यास करतो ना, तेव्हा त्याच रिलेटेड बुक्स आपल्या आजूबाजूला असली पाहिजे. दुसरं काही नाही ठेवायचं, नाहीतर काय होतं, आपल्याला दुसरा सब्जेक्ट आठवतो, मग त्याचं आपलं काय काय बाकी आहे, मग आपला तर खूप अभ्यास बाकी आहे, अशा प्रकारचे विचार आपल्याला येत जातात. म्हणून जेव्हा आपण ज्याचा अभ्यास करतोय तेच पुस्तकं आपल्या समोर ठेवायचे. बघा, ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला बसाल ना, त्यावेळी अशा ठिकाणी बसा जिथे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही, तुम्ही स्वतः कोणत्याही गोष्टीने डिस्टर्ब होणार नाही. आणि तुमच्याजवळ तुम्ही ज्या कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करताय त्या रिलेटेड बुक्स आणि एक पाण्याची बॉटल इतकंच ठेवा. आणि यात अजून एक गोष्ट, ती म्हणजे मेंटली प्रिपेअर होऊन बसा. आधीच स्वतःला सांगा की मला फोकस राहून अभ्यास करायचा आहे, मला एवढा एवढा टॉपिक पूर्ण करायचाच आहे आणि त्याशिवाय मी उठणार नाहीये. असं ज्यावेळी आपण ठरवतो ना, आपण आधीपासून प्रिपेअर असतो आणि मग आपलं मन सुद्धा काही प्रमाणात आपली साथ देतं. दुसरा पॉइंट, अभ्यासात इंटरेस्ट न वाटणं. हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, त्यांना अभ्यासात इंटरेस्टच वाटत नाही, त्यांना अभ्यास करावासाच वाटत नाही. असं का होतं माहिती आहे? कारण त्यांच्याकडे एक कारण नसतं अभ्यास करण्याचं. आता अभ्यास करण्याचं कारण माहिती नसतं म्हणजे त्यांना कारण माहिती असतं पण ते कधीच स्वतःला ते आठवण करून देत नाही. आणि आपल्याकडे ना अभ्यास न करण्याची बरीच अशी कारणं असतात, म्हणून आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यास करण्याचं कारण शोधायचं. मग कारण शोधा की मला अभ्यास का करायचा आहे. अगदी सिंपल गोष्ट आहे, आपण सगळे अभ्यास करतो नॉलेज मिळवण्यासाठी किंवा मग परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. मग तुमचा विचार फक्त इथपर्यंत मर्यादित ठेवू नका, पुढचं सुद्धा आठवा की मला नॉलेज मिळवायचं आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, त्यानंतर मला पुढे चांगला जॉब करायचा आहे, मग मला माझ्या फॅमिलीला ते सगळं काही घेऊन द्यायचं आहे जे त्यांना हवं आहे, मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, मला जे जे हवं आहे ते सगळं मला घ्यायचं आहे. तुमची सगळी ती स्वप्न आठवा, त्या गोष्टी आठवा ज्या तुम्हाला कराव्याशा वाटतात. आणि मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशाच मिळतील का? नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल, म्हणजेच अभ्यास करावा लागेल. आणि ज्यावेळी आपण असा विचार करतो ना, आपल्याला रिअलाइज होतं की हो, माझ्याकडे अभ्यास करण्याची बरीचशी कारणं आहेत, तरी सुद्धा मी टाइमपास करतोय, तरी सुद्धा मी आळस करतोय, तरी सुद्धा मी माझा वेळ वाया घालवतोय आणि आता मी ते नाही केलं पाहिजे. आणि जर हे आठवून सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छा होत नसेल ना, तर अजून एक गोष्ट आहे, अशा लोकांना आठवा ज्यांना सतत असं वाटतं की तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्या आजूबाजूचे बरेचसे असे लोक असतील, कुणीतरी तर असेल जे तुम्हाला बोललं असेल की तू हे करू शकत नाही, किंवा कुणाला तरी असं वाटत असतं की तू तर काही कामाचा नाहीयेस, तू तर ही गोष्ट करूच शकत नाही, तू तर टॉप करूच शकत नाही, तू तर चांगले मार्क्स मिळवूच शकत नाही. ज्यांना असं वाटतं ना, त्यांना आठवा आणि विचार करा की याला असं वाटतं ना, याला वाटतं मी काहीही कामाचा नाहीये, आता मी याला दाखवतोच की मी काय करू शकतो. करा ना असा विचार आणि लागा अभ्यासाला. आपले बरेचसे रिलेटिव्ह सुद्धा असतात, त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही, त्यांचं बोलणं खरं ठरू देऊ नका. मग आठवण करा त्या गोष्टी, आठवण करा ती लोक जी तुम्हाला डिमोटिवेट करतात, ज्यांना असं वाटतं तुम्ही काही करू शकत नाही, किंवा असे काही मुलं, असे काही तुमचे मित्र, असे काही टीचर्स, असे जे कोणी असतील त्यांना आठवा ज्यांना वाटतं तुम्ही काही करू शकत नाही आणि त्यांना करून दाखवा. थर्ड पॉइंट, बऱ्याचदा आपण अभ्यास सुद्धा करतो पण आपल्या लक्षात राहत नाही, मग यात आपली काय चूक आहे ना?
बघा असं होतं बऱ्याचदा, एखादा असा टॉपिक असतो, एखादा सब्जेक्ट असतो, त्याच्या काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? लिहून लक्षात ठेवायचं. मी सुद्धा असं केलंय, पण आता जर एवढं मोठं असेल तर त्याला पूर्ण लिहत बसायचं नाही, त्याचे की पॉइंट्स लिहायचे. यामुळे आपल्याला ते लक्षात राहतात आणि यामुळे आपली रिव्हिजन सुद्धा होते. बघा काय करायचं, एखादा टॉपिक ज्यावेळी तुम्ही वाचला, तुम्ही लक्षात ठेवला, त्याला समजून घेतला की त्यानंतर लगेच काही वेळाने तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यावर ते सगळं काही लिहायचं, न बघता लिहायचं. आणि मग लिहिताना तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काहीतरी आठवत नाहीये, काहीतरी आठवत नाहीये. मग तेव्हा ते थोडंसं बघायचं, मग आपल्याला ते लगेच आठवतं आणि मग आपण ते लिहून टाकतो आणि मग ते आपल्या डोक्यात कायमचं बसतं. मग ते आपण अजिबात विसरत नाही. मग तुम्ही त्या गोष्टी लॉंग टर्म पर्यंत लक्षात ठेवू शकता, तुमच्या एक्झाम पर्यंत लक्षात ठेवू शकता. आणि बऱ्याचदा असंही होतं, वाचलेल्या गोष्टी आपल्या यामुळे लक्षात राहत नाही कारण ते आपण समजून घेत नाही. एखादा पॉइंट, एखादी कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळी टीचर्स तुम्हाला शिकवताय त्यावेळी व्यवस्थित लक्ष द्या. तेव्हा समजत नसेल, तुमच्या एखाद्या मित्राकडून समजून घ्या. मुळात जी कन्सेप्ट आपल्याला समजते ना, ती आपण विसरत नाही, पण ज्या गोष्टी आपण रटतो ना, फक्त पाठ करतो, त्या आपण विसरतो. पुढचा पॉइंट, डिस्ट्रॅक्शन्स. आता डिस्ट्रॅक्शन्स पासून कसं वाचायचं? सध्याच्या घडीला आपल्याला सगळ्यात जास्त डिस्ट्रॅक्ट करणारी गोष्ट कोणती आहे? तोच मोबाईल जो आता आपल्या हातात आहे. आपल्याला सतत तो हवा असतो, आपण सतत त्यात गुंतलेलो असतो. सोशल मीडिया ॲडिक्शन, ऑनलाईन चॅटिंगचं ॲडिक्शन आपल्याला इतकं झालंय की त्यातून आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बाहेर येत नाही. आणि हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही त्याला दूर ठेवायचं आहे, पण तुम्ही त्यापासून दूर नाही जाऊ शकत आहात. बघा मग यात तुम्ही काय करू शकता, जे ॲप्स तुम्ही सगळ्यात जास्त यूज करता ना, त्यांना टाईम लिमिट सेट करा की याहून जास्त मी हे ॲप यूज करूच शकणार नाही. आणि जेव्हाही तुम्ही अभ्यासाला बसाल, मोबाईल तुमच्या भावा बहिणीकडे किंवा आईकडे देऊन टाका. आणि जोपर्यंत माझा अभ्यास पूर्ण होत नाही किंवा पुढच्या 3 ते 4 तासापर्यंत मला अजिबात मोबाईल द्यायचा नाही, जरी मी मागितला तरी. म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलचं कोणतंही नोटिफिकेशन डिस्टर्ब करू शकणार नाही. शेवटचा पॉइंट, हाच आपला टाइम टेबल कंटिन्यू ठेवण्यासाठी स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं. कारण जेव्हा आपण मोटिवेट होतो ना, आपण असा अभ्यास करतो की काहीही होऊ द्या, मग आपण करतोच. पण काय असतं ना, कोणतंही मोटिवेशन जास्त वेळपर्यंत आपल्यासोबत राहत नाही. ते काही दिवसांसाठी असतं किंवा काही तासांसाठी सुद्धा असतं आणि लगेचच ते संपून जातं. आणि जसं मोटिवेशन संपलं, आपण आपला अभ्यास विसरून जातो, टाइम टेबल विसरून जातो, सगळं विसरून जातो आणि पुन्हा टाइमपास करायला लागतो. म्हणून मग प्रत्येक वेळी मोटिवेट कसं राहायचं? बघा, प्रत्येक वेळी कुणीही मोटिवेट राहू शकत नाही, पण आपण स्वतःला मोटिवेट ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. ते कसं करायचं? बघा, आता तुम्ही जो कोणता तुमचा टाइम टेबल बनवाल ना, त्यात तुमचा डेलीचा गोल सेट करा. महिन्याचा नाही, रोजचा गोल. आणि रोजचा गोल रोज कम्प्लीट करायचा. म्हणजे काय होईल, आपण तो गोल कम्प्लीट करण्याचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळेल. आणि जेव्हा आपण काहीतरी पूर्ण करतो ना, मग आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा ते करावंसं वाटतं. ज्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली ना, आपल्याला त्या गोष्टी जास्त कराव्याशा वाटतात हळूहळू. जसं की आपण आळस करतो तर आपल्याला दुसरं काहीच करावंसं वाटत नाही, मग आपण बरेच दिवस तेच करत राहतो. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित रुटीन बनवली, तुमचा अभ्यासाचं छान टाइम टेबल बनवला आणि त्याचनुसार तुम्ही कृती करताय ना, तर तुम्ही स्वतः मोटिवेट राहाल. आणि नेहमीच चांगले विचार करा. कधी कधी काय होतं ना, आपल्या मनात निगेटिव्ह विचार यायला लागतात. आपल्याला एखादा टॉपिक समजत नाहीये, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाहीये, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपण आपल्या अभ्यासावर करतो. तर असं करू नका, नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, चांगले विचार करा.